पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय ऊर्जा वेगवेगळ्या रूपात असते सर्व स्वरूपात ऊर्जा गतिज किंवा स्थितीज असते पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा म्हणतात पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असं म्हणतात कार्याप्रमाणेच ऊर्जासुद्धा जूल या परिमाणामध्ये मोजतात गतिज ऊर्जा गतिज ऊर्जा ही गतीची ऊर्जा आहे म्हणून अर्थातच पदार्थ स्थिर असताना त्याची गतिज ऊर्जा शून्य असते ज्या वस्तूला गती असते उभ्या किंवा आडव्या दिशेने त्यात गतिज ऊर्जा असते गतिज ऊर्जेचे खूप प्रकार आहेत कंपन किंवा आंदोलन कंपन गतीमुळे निर्माण होणारी ऊर्जा भ्रमण ब्रह्मन, परिभ्रमणामुळे होणारी ऊर्जा आणि अनुवादित एका जागेहून दुसऱ्या जागी जाताना होणारी ऊर्जा आणखी सोपे करण्यासाठी आपण अनुवादित गतिज ऊर्जा यावर लक्ष देऊ आत्तापासून गतिज ऊर्जा म्हणजेच अनुवादित गतीज ऊर्जा असं म्हणूया पदार्थाची अनुवादित गतिज ऊर्जा राशी दोन चलांवर अवलंबून असते पदार्थाचे वस्तुमान एम आणि वेग व्ही कार्य कोठे जाते किंवा त्याचे काय होते आपण पाहूया की ऊर्जेचं रूपांतर खूप प्रकारांनी करता येते एक उदाहरण घेऊ काही अंतरापर्यंत बल वापरले एकूण अचलबल एफ वस्तुमान एम एक गाडी एक्स शून्य स्थानापासून एक्स स्थानापर्यंत जाते आरंभिक वेग यू आणि अंतिम वेग व्ही एक्स या दिशेने होतो स्थिर बल अविरत त्वरण ए देते आपल्याला गतीचे तिसरे समीकरण वापरता येईल आपण विस्थापनाचा आरंभिक आणि अंतिम वेगाशी संबंध जोडू शकतो एकूण बल स्थिर आणि विस्थापनाला समांतर आहे म्हणून कार्य एफ वेळा एस असेल न्यूटनच्या दुसऱ्या नियमाला पर्याय घेऊन आपल्याला कार्य हे वस्तुमान गुणिले त्वरण गुणिले विस्थापन इतके मिळते पण तिसरे समीकरण लक्षात घेऊन एकाने गुणूया आणि लिहिताना एक हे अर्ध्या वेळा दोन असे लिहूया दोन गुणिले ए वेळा एस ऐवजी वीचा वर्ग वजा अर्धे एम गुणिले यूचा वर्ग असे लिहूया आता आपल्याकडे एकूण ऊर्जा बरोबर अर्धे एम गुणिले वीचा वर्ग वजा अर्धे एम गुणिले यू चा वर्ग आहे आता अर्धे एम गुणिले वी वर्गामध्ये बदल आहे हा परिणाम इतका महत्वाचा आहे की आपण त्या संख्येला नाव देतो याला गतिज ऊर्जा म्हणतात गतिज ऊर्जेची व्याख्या अर्धे एम गुणिले वीचा वर्ग आपण आत्ता असे सिद्ध केले की पदार्थावर कार्य करणारे सर्व बल हे त्याच्या गतीज ऊर्जेच्या बदला इतके असते यांची परिमाणे पाहूया एम गुणिले वीचा वर्ग किलोग्रॅम वेळा मीटर प्रतिसेकंद वर्ग यापैकी एक मीटर बाहेर काढा आणि न्यूटनचा दुसरा नियम वापरा ज्यावरून आठवेल की किलोग्रॅम वेळा मीटर प्रतिसेकंद वर्ग हे बलाचे परिमाण आहे न्यूटन आणि न्यूटन वेळा मीटरबरोबर ज्यूस या समीकरणावरून उघड होते की पदार्थाची गतिज ऊर्जा ही त्याच्या वेगाच्या वर्गाशी समप्रमाणात असते याचा अर्थ वेगामध्ये दुप्पट वाढ झाली तर गतिज ऊर्जा चारच्या गुणकाच्या प्रमाणात वाढते गतिज ऊर्जा ही प्रमाणित संख्या आहे त्याला दिशा नसते गतिज ऊर्जा फक्त परिमाणांनी दाखवता येते कार्य आणि स्थितीज ऊर्जा याप्रमाणे गतिज ऊर्जेचे परिमाण जूल असते